त्यामध्ये या पुस्तकांच्या गावांवरती आधारित पाहूया आपण. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात आणि स्ट्रॉबेरीच्या प्रदेशात विलार नावाचं एक गाव वसलेलं आहे आणि या गावामध्ये महाराष्ट्र शासनाने राबवलेला पुस्तकांचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमामुळे हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मग एक लक्षात घ्या, एमपीएससी परीक्षेमध्ये पुस्तकांचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखलं जातं असा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. किंवा पुस्तकांचं गाव हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर त्यासाठी पुस्तकांच्या उपक्रमासाठी ते प्रसिद्ध आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर या गावातील अनेक घरातून पर्यटकांना वाचण्यासाठी पुस्तके ठेवलेली आहे. जेव्हा या ठिकाणी या गावामध्ये पर्यटनासाठी लोक येतात त्यावेळेस त्या पर्यटकांसाठी पुस्तकं ठेवलेली आहे वाचनासाठी. त्यानंतर वाचन चळवळ वाढावी व पर्यटकांना वाचनाचा आनंद मिळावा हा या उपक्रमामधील मागील हेतू आहे. त्यानंतर या पुस्तकामध्ये संत साहित्य, बाल साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र तसेच स्त्री साहित्य आणि अशा विविध प्रकारच्या वयोगटासाठी पुस्तकांचा समावेश केलेला आहे. म्हणजे एमपीएससी परीक्षेसाठी हे मुद्दे खूप महत्वाचे असणार आहे.